वर पण बंड माग बसून आज फाटले. वर पण बंड माग बसून आज फाटली घर काय म्हणून पाहतात. एक शेवटचे दो अर्धा पाऊन तास जरा हे व्हायला लागला. त्रास व्हायला लागला का? आमच्या तू तिजोरी वाहत घाल अंडरमेंट. वा रे वा, दिस इज रूम टूर. केडी यस, इकडे बाल्कनी आहे आणि इकडे बाथरूम आहे. बाथरूम आहे एका रूम एवढं. तुम्हाला दाखवतोच. यहे बाथरूम नाना वाना टिंब टिंब सब कुछ इधर. हा बंडू झोपलेला आहे. आज मागपासून त्याचे फाटले पण चालवणार आहे, काय प्रॉब्लेम नाही. अजून तो भरपूर राईड करू शकतो. ही बाल्कनी आपली. मौसम है बढिया. सुबह देखेंगे सब कुछ. आता आम्ही केरलामध्ये पोचलेलो आहे. बाल्कनी आमच्या रूमची. चला आवरलो. आले तुमचं वरदान. हे काय ते चल उत्तर काय नेला म्हणलं आतले जायला. Thank you.
तर भावांनो पाठीमागचा ब्लॉग जर बघितला असेल तर तुम्हाला त्यातून आधी ओके तून निघल्यानंतर जो खर्च आहे तो पण तुम्हाला सांगतो. आणि जर तुम्ही तो पाठीमागचा ब्लॉग बघितला नसेल तर आय बटनमध्ये तुम्हाला ब्लॉक येईल ह्या साईडला, नाहीतर ह्या साईडला ते तुम्ही बघा. आणि तुम्हाला काय सांगू इच्छितो, हां तर मी ह्या 2 दिवसाचा खर्च पकडला आहे, तो आमचा खर्च झाला आहे 4,260 रुपये. तिथून परत आम्ही कन्याकुमारीचा पण 2 दिवसाचा खर्च ह्यात पकडला आहे. बीचबद्दल तुम्हाला काही पॉईंट सांगतो जे मला खूप आवडले. बीचवर कोणताही पार्किंग चार्जेस वगैरे नव्हता, जास्त लोक पण नव्हते त्या बीचवर कोविडमुळं. बीच खूप सुंदर होता, त्याच्यात काय वादच नाही. बीचमधलं जे पाणी होतं ते समुद्राचं पाणी स्वच्छ होतं, स्मॉल बीच होता तो. बीचमध्ये आम्ही 2 तास स्विमिंग केली, पोहलो जास्त, परत तिथं रेस्ट केली, तिथं परत ज्यूस वगैरे घेतला, तिथून बीचच्या कडेने वगैरे फिरलो. आणि हां, तिथं MTV शूट चालू होतं, स्प्रिट विलागा काहीतरी, रणविजय सर वगैरे होते, त्यांचं शूट चालू होतं बोटमध्ये. तिथून आम्ही परत कन्याकुमारीला गेलो. कन्याकुमारीचा तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघू शकता. ब्लॉग बघितल्या, व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.